हेलो फ्रेंड्स, मी रुचा। आज की अपनी रेसिपी है उपवासा की रेसिपी। तर आज मे सगळे आता नवीन नवीन वर्जन मध्ये साबुदाण्याची खिचडी हे तर सगळं बनवत होतो, साबुदाण्याचा वडा हे सगळंच बनवत होतो। पण आज आपण जरा नवीन रेसिपी करूयात, कारण आजकालच्या ट्रेंड मध्ये उपवासाचा ढोकळा, उपवासाचं कचोरी, त्यानंतर उपवासाची इडली, डोसा सगळंच बनते। तर त्यापैकीच एक रेसिपी आपण करून पाहूया, उपवासाचा वडा सांबार बनवूया। तर चला फ्रेंड्स, आपण बनायला स्टार्ट करूया। तर हे पहा फ्रेंड्स, या वाटीनी मी दोन वाटी भगर घेतलेली आहे आणि ती भगर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, दोन वेळेस धुवून घेतली आहे स्वच्छ पाण्याने। आणि आता मी हे भगर शिजून घेणार आहे। ते शिजवण्यासाठी जितकी आपण भगर घेतली आहे त्याच्या तिप्पट पाणी घ्यावं लागतं। तर दोन वाटी जर मी भगर घेतली तर सहा वाटी पाणी घेणार आहे। एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा। तर तिप्पट पाणी घालून ही भगर आपण शिजून घेऊया। मध्ये आपल्याला ढवळत राहावं लागणार आहे, कारण भगर खाली लागू शकते। तर मग जोपर्यंत ही भगर शिजत आहे तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस स्टार्ट करूया। तर ही भगर मी आता शिजवायला ठेवते फ्रेंड्स। तर हे पहा फ्रेंड्स, मी हे दोन रताळे आणि तीन बटाटे, म्हणजे ऍक्च्युली दोन मध्यम आकाराचे बटाटे आहेत, पण हे लहान होते म्हणून तीन बटाटे घेतले मी। तर ह्याचा सांबार करणार आहोत आपण। ह्याच्यामध्ये आता बऱ्याच जणांच्या घरी गाजर चालतं, त्यानंतर आणखीन कुठल्या भाज्या चालत असतील तर त्या भाज्या टाकू शकता। आता आमच्याकडे गाजर चालत नाही म्हणून मी फक्त बटाटे आणि रताळे घेतलेले आहे। तर ह्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे आणि हे उकडत ठेवणार आहे। तर ह्याचे तुकडे करून घेते फ्रेंड्स। हे पील करून घेतले मी। हे पहा, ह्याचे एवढे आकाराचे तुकडे करायचे, म्हणजे हे लवकर मॅश होतात। मोठे करायला गेलं मोठे हे तोंडाला छान लागतात, पण मुलं हे काढून ठेवतात मोठे जर तुकडे केले तर। हे लहान जर असेल तर ते मॅश होऊन जातात किंवा मिसळून जातात, त्याच्यामुळे याच आकाराचे तुकडे करायचे। तर हे करून घेते फ्रेंड्स मी। तर फ्रेंड्स, आता या सांबारसाठी एक वाटण बनवून घेऊया। मी ओलं खोबरं हे ह्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये दाण्याचं कूट घालणार आहे। ओलं खोबरं एक अर्धी वाटी घेतलेलं आहे। दाण्याचं कूट हे दोन जवळपास दोन ते अडीच चमचे घेतलेले आहे। त्यानंतर एक चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही। त्यानंतर एक चमचा हे कच्चे जिरे घेणार आहे मी, भाजून नाही घेते, कच्चे जिरे। आणि हे उपवासाचं मीठ, कुणाकडे जर कोथिंबीर चालत असेल तर ती टाकू शकतात, माझ्याकडे चालत नाही, मी नाही टाकत आहे। आणि हे मीठ घालते। तर ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपण हे वाटून घेऊयात। ह्याच्यामध्ये लिंबू घालायचं असतं तर लिंबू या स्टेजला पण तुम्ही घालू शकता, किंवा जेव्हा रेसिपी संपत आली किंवा सांबार बनत आला त्यावेळी सुद्धा लिंबू घातलं तरी चालेल। तर आता मी हे घालून वाटून घेते फ्रेंड्स। तर फ्रेंड्स, हे आपलं बटाटा आणि रताळा चांगलं शिजले पहा, एकदम मॅशी पॉइंटला आलेलं आहे, जसं सांबारला लागतं तसंच। तर आत्ता जी चटणी वाटून घेतली आहे ही तुम्ही चटणी म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा त्याचं वाटण म्हणून घालू शकता। ह्याचा सांबार मसाला आहे, याचा सांबार मसाला आहे। कुणाकडे लाल तिखट चालत असेल तर ते लाल तिखट पण घालू शकता। तर मी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे, काळी मिरी पण टाकू शकता तुम्ही, लवंग पावडर पण टाकू शकता, पण मी फक्त हिरवी मिरची घातलेली आहे फ्रेंड्स। कारण मी जे वडे करणार आहे त्या वड्यामध्ये मी काळी मिरी जशी कुठून टाकणार आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे पहा। तर आता हे उकळी येऊ द्या। उकळी आल्यानंतर याला जिऱ्याची फोडणी दिली की मग सांबार तयार। तर फ्रेंड्स, एक छोटीशी चटणी पण करून घेऊया आपण, म्हणजे छोटीशी ह्याच्यासाठी म्हणलं मी, कारण त्याच्यामध्ये खूप कमी इन्ग्रेडियंट्स लागतात। खोबरं, मिरची, जिरे आणि मीठ हे टाकून पाणी टाकून वाटून घेऊया। त्याची चटणी बनवून घेऊयात आणि नंतर सांबारला आणि याला एकदाच फोडणी देऊयात। तर हे पहा फ्रेंड्स,
ही अपन बगर जी शिजन घी ती गार है। आता हमें मी कच्चा बटाटा खिसून कच्चा बटाटा घनतर हे काळे मिरे जी होते अभी भरड करून घी भरड घाला। तुम्हाला जर हे नको असेल तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर ह्याच्याशिवाय मजा नाही, खोबऱ्याचे छोटे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि दोन मिरच्या चिरून घेतलेले बारीक चिरून घेतलेले आहे। जिरे घालणार आहे, एक चमचा जिरे घातले। त्यानंतर मीठ घालते, मीठ आपल्या स्वादानुसार घालायचे फ्रेंड्स। आणि हे चांगलं मळून घ्यायचं आहे, तर हे मी मळून घेते। हे पहा फ्रेंड्स, आपला सांबार तयार झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी लिंबू पिळत आहे। मी मीठ पण घातलेलं होतं आणि साखर घातली होती आणि आता जेव्हा गॅस बंद केला त्यावेळेस लिंबू पिळायचा आणि आपला सांबार तयार आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे जर कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता, आमच्याकडे चालत नाही, मी नाही टाकलेली। आणि आता आपला सांबार तयार झालेला आहे, पहा मस्त एकदम सुंदर वास उठलेला आहे। आणि आता उपवासाचा सांबार तयार झाला, आता आपण वडे काढून घेऊ। तर हे पहा फ्रेंड्स, तेल तयार झालेलं आहे। आता हे जे मिक्सचर तयार केलेलं आहे मी बगरीचं, त्या मिक्सचरचा गोळा तयार करून घ्यायचा पाण्याचा हात लावून। गोळ्या तयार करून घेऊन ससा वडा पडायचा, पाण्यात बोट घालून हे असं मध्यंतरी असं छिद्र करून घ्यायचं, म्हणजे सगळ्याच भागांनी व्यवस्थित तळले जातं। हे असे मी करून घेतलेले आहे फ्रेंड्स। तर हे तळून घेऊयात आपण। पहिलं हे सोडते हातातलं, हे पहा फ्रेंड्स, झालाय आपला वडा सांबार तयार। वडा सांबार आणि चटणी हे तिन्ही तयार झालेलं आहे। तर तुम्ही नक्की करून पहा, उपवासाच्या दिवशी खूप चांगली आहे ही रेसिपी। थोडासा वेळ लागतो बघा शिजायला, बाकी ही रेसिपी लवकर होते फ्रेंड्स। तर कशी वाटली ही तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।